ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदामय्यं ददाति स्वपादान्तिकम्। हे कृष्णकरुणासिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेशगोपकान्त राधाकान्त नमोऽस्तुते। तप्तकाञ्चनगौरङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिय। नमः विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिन इति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशे श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामा राम रामा हरे 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 कृष्णा। ज्यांच्या आनंदासाठी आज आपण इथे जमलोय ना, ज्यांच्या आनंदासाठी आपण आज इथे गीता शिकतोय, त्या प्रभू श्रीकृष्णांना साष्टांग प्रणाम। त्यांना नमस्कार करून त्यांना त्यांचा आशीर्वाद घेऊन आज आपण आपल्या अध्यायाची सुरुवात करूया। श्री श्री राधा गोविंदांना सादर प्रणाम, त्यांना साष्टांग दणवत त्यांना नमस्कार करून, श्री श्री राधा गोविंदांना नमस्कार करून, श्रील प्रभुपादांना नमस्कार करून आणि नामनिष्ठ दास प्रभूजींना वंदन करूया। आणि माझ्या प्रेरणा मनीषा माताजी, पूजा माताजी आणि अन्वया माताजी यांना वंदन करून आज आपण आपल्या 12व्या अध्यायाची सुरुवात करूया। इस्कॉन श्री श्री राधा गोविंद टेम्पल मंगलोर यांच्या 18 दिवसात गीता समजून घेऊया या उपक्रमात, या अध्ययनात तुम्हा सर्व बालगोपालांचं स्वागत आहे। तर आपण आज शिकणार आहोत 12वा अध्याय, पण त्याच्या आधी आपण थोडीशी उजळणी करूया की काल आपण काय शिकलो होतो। काल आपण कोणकोणते शिकलो होतो श्लोक, आपण काल चतुश्लोकी गीता शिकलो होतो। 10व्या अध्यायातली चतुश्लोकी गीता, आधीच्या 10वा आणि 11वा आपण काल केला होता, बरोबर आहे? तर चतुश्लोकी गीता केली होती आपण। अहम सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वां भजन्ते माम बुधा भाव समन्विताः मच्चिता मद्गता प्राणा बोधयन्त परस्परं कथयन्तश्च माम नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम् ददामि बुद्धियोगं तं येन मापयन्ति ते तेषामेव अनुकम्पार्थम् अहम् अज्ञानजं तमः नाशयाम्य आत्मभावस्तो ज्ञानदीपेन भास्वता। तर मी तुम्हाला सगळ्यांना हे 4 श्लोक पाठ करायला सांगितले होते, तुम्ही पाठ केले का? खूप छान, अतिशय सुंदर। तर आपण अशी ज्याला ज्या 4 श्लोकांमध्ये संपूर्ण गीतेचा सारांश सामावला आहे, असे 4 श्लोक जे चतुर्श्लोकी गीता या नावाने ओळखले जातात, ते हे 4 श्लोक आपण घेतले का? तर पहा, मी सर्व भौतिक आणि आध्यात्मिक जगाचा स्वामी मीच आहे आणि जो बुद्धिमान हे जाणतो ना, तोच फक्त हे माझे ज्ञान घेण्यास पात्र आहे, असं भगवंतांनी 8व्या श्लोकात सांगितलं। 9व्या श्लोकात काय सांगितलं होतं? जे खरे भक्त असतात, भगवंतावरती प्रेम करतात ना, भगवंतांची पूजा करतात मनापासून, ते परस्परांना भगवंतांबद्दल बोलताना नेहमी तुष्यंतीच रमंतीच रमंतीच अतिशय आनंदी आणि समाधानी अनुभवतात। मग पहा, तेषां भज सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं ते माप येन मापयन्ति ते। जे मनापासून भगवंताची सेवा करतात, फक्त ते भगवंतांकडे परत जातात आणि तेच त्या ज्ञानास पात्र असतात,
जे भगवंत ज्ञान देत आहेत ना, त्या ज्ञानास फक्त तेच पात्र असतात जे भगवंताची मनापासून भक्तीच्या नवसेवांनी पूजा करतायत. आणि मग पुढच्या श्लोकात भगवंतांनी सांगितलं की असे जे लोक आहेत ते मनापासून भगवंताची पूजा करतात, भगवंत त्यांच्या हृदयात राहून त्यांच्या हृदयातला अज्ञानरूपी अंधकार दूर करतात, असं आपण चतुर्श्लोकी गीतेत शिकलो होतो. आता पुढे आता हे आणखी एक प्रार्थना, कृष्णा 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 हे कृष्णा 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 हे कृष्णा केशवा कृष्णा केशवा पाहि माम राम राघवा राम राघवा राम राघवा रक्ष माम कृष्णा 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 हे. तर किती सुंदर प्रार्थना आहे की नाही. आता आपल्या आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. आजचा आपला अध्याय अध्याय 12 भक्ती योग. तर याच्या आधी आपण काय पाहिलं होतं, भक्तीच्या 9 सेवा पाहिल्या होत्या. तुम्ही मला सांगू शकेल का, पहा या स्लाइड मध्ये तर आहेच, पण एकदा क्विक उजळणी म्हणून म्हणायचं. तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करू शकता आणि बोलू शकता किंवा चॅट मध्ये लिहू शकता किंवा सांगू शकता मला. चला तर कोण सांगायला सुरुवात करताय भक्तीच्या 9 सेवा? कोण सांगणार आहे, कोणाला सांगायच्या आहेत भक्तीच्या 9 सेवा कोणत्या आहेत? इथे स्क्रीन वरती पण दिसतंय, फक्त बोलायचंय तुम्हाला. पहा, श्रवणम कीर्तनम स्मरणम पादनम अर्चनम वंदनम. श्रवणम कीर्तनम स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम साख्यम आत्मनिवेदनम अशा भक्तीच्या 9 सेवा आहेत. मी पुन्हा एकदा सांगते, लक्षात ठेवा. स्मरणम कीर्तनम वंदनम अर्चनम सॉरी पुन्हा एकदा स्टार्टिंग पासून स्मरणम कीर्तनम श्रवणम कीर्तनम स्मरणम स्मरणम वंदनम अर्चनम दास्यम साख्यम आणि आत्मनिवेदनम. कळाल्या? तर सगळ्यांनी सोबत म्हणायचं. तुम्ही सगळ्यांनी अनम्यूट व्हा, तो ऑन करा आणि आपण सोबत भक्तीच्या 9 सेवा म्हणूया. श्रवणम कीर्तनम कीर्तनम स्मरणम स्मरणम वंदनम वंदनम अर्चनम अर्चनम पादसेवनम पादसेवनम दास्यम दास्यम साख्यम साख्यम आणि आत्मनिवेदनम आत्मनिवेदनम. खूप छान. तर आता आपण आपल्या 12 अध्यायातल्या पहिल्या श्लोकापासून सुरुवात करूया. म्हणायचं सगळ्यांनी सोबत. हो. अर्जुन उवाच अर्जुन उवाच एवं सतत युक्ताये एवं सतत युक्ताये भक्ता स्वां परुपासते ये चाप्यक्षरम अव्यक्तम तेषां के योगवित्तमः. खूप छान. आता कोण वाचतंय सांगा बरं भाषांतर? मी संस्कृती वाचू का? मी हो वाच संस्कृती. अर्जुनने विचारले, जे तुमच्या भक्तीमध्ये संदेव तत्व असतात किंवा जे अव्यक्त निर्विशेष ब्रह्माची पूजा करतात, यापैकी कोण अधिक सिद्ध पूर्ण मानले पाहिजे? पहा, खूप छान संस्कृती, खूप छान. हरे कृष्णा.
तर अर्जुन काय विचारतात या श्लोकामध्ये, जे तुमच्या भक्तीमध्ये सदैव तत्पर असतात ना भगवान, किंवा जे अव्यक्त निर्विशेष ब्रह्माची पूजा करतात. पहा, काही लोक असतात ते इतर देवदेवतांची पूजा करतात आणि काही लोक असतात ती भगवंतांची पूजा करतात. पण यापैकी अधिक सिद्ध कोण आहे बरं, जे ब्रह्माची पूजा करतात ते, की जे तुमची पूजा करतात ते? नक्की यापैकी कोणी कोण सिद्ध अधिक पूर्ण सिद्ध पूर्ण मानलं जातं, असा अर्जुनाने भगवंतांना प्रश्न केला. आता त्याआधी मला एक गोष्ट सांगा की चार युग कोणती आहेत, कोण सांगू शकतं? मुलांनो बोलायचंय तुम्हाला, कोण सांगणार आहे चार युग कोणती आहेत? कृष्ण, कलियुग, द्वापर युग. खूप छान. आणि कलियुग द्वापर युग झाले, बाकीचे दोन? त्रेता युग. त्रेता युग, द्वापर युग, सत्ययुग आणि कलियुग. छान. तर पहा, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापर युग, कलियुग. सत्ययुगात काय केलं जायचं पहा, तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी अजून एकदा छान मी तुम्हाला आता व्हिडिओ नाहीये ना ऍक्टिव्हिटी सांगण्यासाठी, ठीक आहे. व्हिडिओ जेव्हा ऑन होईल मी तुम्हाला या युगांची ऍक्टिव्हिटी दाखवते की कसं आपण लक्षात ठेवायचं. तर सत्ययुगात भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी ध्यान केलं जायचं. त्रेता युगात अग्निमध्ये यज्ञ किंवा आहुती दिली जायची. द्वापर युगात विस्तृत मंदिर पूजेवरती भार दिला जायचा. आणि कलयुगात हरे कृष्ण महामंत्राचा जप करणं हा एकमेव धर्म आहे. तर आणि हरे कृष्ण महामंत्राचा जप करण्यापूर्वी आपण पंचतत्व मंत्राचाही जप केला पाहिजे हे आपण शिकलो होतो आधीच्या अध्यायांमध्ये. तर पुढे जाऊया, आता पुढच्या स्लाइड मध्ये काय आहे बरं. हा, तुम्ही काय करीत आहात? आता ध्यान केंद्रित करत आहेत. तर हे कोणावर ध्यान केंद्रित करत आहेत बरं? त्यांना माहित नाहीये. पण आपण कोणावर ध्यान केंद्रित करायचं आहे? कृष्णावर. कृष्णावरती. खूप छान. खूप छान, करेक्ट अगदी. तर आपण हे शांती सूत्र शिकलो होतो की नाही आठवतंय? कोण सांगणार मला शांती सूत्र? मुलांनो आपण शांती सूत्र शिकलो होतो नाही, कोण सांगणार? अनिरुद्ध संस्कृती सांगायचं कोणाला? सगळे जण आहेत ना इथे, तुम्ही अनम्यूट होऊ शकता किंवा व्हिडिओ ऑन करू शकता. ऍटलीस्ट चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा कि तुम्हाला काय आठवत, आपण शांती सूत्र शिकलो होतो कि नाही, आठवत कि नाही हे तुम्हाला? अरे बापरे, आज काय झालं, कोणीच उत्तर नाही देत आहे. हरे कृष्ण मुलांनो. हरे कृष्ण. हा, तर शांती सूत्र काय होतं आठवतंय तुम्हाला? नाही आठवलं तर काही प्रॉब्लेम नाही, मी पुन्हा एकदा सांगते. पण कोणाला सांगायचंय, आठवायचा प्रयत्न करताय कोणी? ओके ठीक आहे, मी सांगते. पहा, आपलं शांती सूत्र काय होतं? सर्वोच्च नियंत्रक, सर्वोच्च परम उपभोग करता आणि परम मित्र. कृष्ण हाच सर्वोच्च नियंत्रक आहे, तोच परम भोग करता आहे, सर्वोच्च भोगता आहे आणि तोच आपला सर्वात चांगला परोपकारी मित्र आहे, सर्वोच्च मित्र. बरोबर आहे. असं आपण सर्वोच्च नियंत्रक, सर्वोच्च भोगता आणि सर्वोच्च मित्र असं हे शांती सूत्र आपण पाहिलं होतं. आता पहा पुढे जाऊन, आता भक्तियोग म्हणजे काय बरं, कोणी सांगू शकतं का? आता पहा, या फोटोमध्ये तर दिसतच आहे भक्तियोग म्हणजे काय, तरी पण तुमच्या शब्दात तुम्हाला काय वाटतं हे कोणी सांगायचंय कोणाला? तर भक्ती ही कशी करायची, भक्ती योग कोणता आहे? ज्या योगात भक्ती केली जाते ते भक्ती योग. जप करणं. खूप छान. आणि
कृष्णाचं नामस्मरण करतो. युग नाही योग, भक्ती योग म्हणजे आपण योग म्हणजे काय हे पाहिलं होतं, भगवंतांशी एकरूप होणं आहे. योग म्हणजे भगवंतांशी एकरूप होणं. तर भक्तीने जो भगवंतांशी एकरूप होतो ती जी प्रक्रिया असते भक्ती करून भगवंतांशी एकरूप होण्याची, तिला भक्ती योग असं म्हटलं जातं. तर भक्ती योगात पहा काय काय करायचे आपल्याला, भक्तीच्या 9 सेवा करायच्यात आपण आताच पाहिल्या, त्यापैकी काही काय ऐकणं, भगवंतांबद्दल ऐका, भगवंतांबद्दल जप करा, कृष्णाचं नामस्मरण करा. पुन्हा एकदा शांती सूत्राचं मी तुम्हाला रिव्हिजन सांगते पहा. कृष्ण हे सर्वोच्च नियंत्रक आहेत, कृष्ण हा परमभोगकर्ता आहे आणि कृष्ण हा शुभेच्छा देणारा सर्वोच्च मित्र आहे, असं आपलं शांती सूत्र होतं. बरोबर आहे की नाही? आता पुढे जाऊन ईश्वर प्राप्तीचे 3 टप्पे काय होते, ब्रह्मा परमात्मा आणि भगवान. ब्रह्मन म्हणजे प्रकाश, परमात्मा म्हणजे भगवान विष्णूंचं 4 भुजांचं रूप, आणि ज्यामध्ये 4 भुजांचं रूप ज्यामध्ये त्यांनी गदा आणि चक्र धारण केलं आहे, आणि भगवान म्हणजे श्रीकृष्ण जे आपल्या सुंदर अशा श्यामसुंदर रूपात आहेत, ज्यांनी हातात बासरी आणि डोक्यात मोरपिसारा धारण केला आहे. बरोबर आहे की नाही असं? आणि मग आपण जसं जसं भगवंतांना समजून घेतो तसं आपण प्रकाश पाहतो. आधी प्रकाश हा पण भगवंताचाच असतो, जेव्हा त्यांना आणखी जास्त जाणून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण परमात्म्याला जाणतो, आणि आणखी जास्त त्यांची भक्त सेवा केल्यानंतर आपण भगवंतांपर्यंत पोहोचतो आणि भगवंतांना जाणतो. तर चला पुढे पुढे तर पहा अजून एकदा, 4 युग आपण आताच केलं की नाही, आता सांगा बरं तुम्ही, सगळेजण अनम्यूट व्हा. आता मी सांगितलं की नाही आताच तुम्हाला, तुम्ही सांगू शकता मला 4 युग कोणती आहेत? काय झालं, सगळ्यांना झोप येते? कोणीच बोलत नाही आहे. मी सांगते, कलियुग, द्वापर युग, सत्ययुग आणि त्रेतार युग. खूप छान. तर आपण डिटेल मध्ये पण पाहिलं, सत्ययुगात भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी जंगलात जाऊन ध्यान करायचंय, त्रेता युगात यज्ञामध्ये आहुती दिली जायची, आणि द्वापर युगात विस्तृत मंदिर पूजेवरती भार दिला जायचा, आणि कलियुगात आपला एकमेव धर्म आहे हरे कृष्ण महामंत्राचा जप करणं. चला तर आपण आता पुढचा श्लोक म्हणूया. श्री भगवान उवाच. श्री भगवान उवाच. मय्यावेश मनो ये माम नित्ययुक्ता उपासते. श्रद्धा परयोगे स्तास्ते मे युक्त तमामताः. खूप छान. आता भाषांतर कोण वाचते सांगा बरं मला. मी वाचू का? हो वाच कृष्णा. श्री भगवान म्हणाले जे लोक माझ्या साकार रूपावर आपले मन केंद्रित करता आणि नेहमी अत्यंत श्रद्धापूर्वक भक्तीने माझी उपासना करतात, ते माझ्या मत सर माझ्या मते सर्वोत्तम आहेत. खूप छान. आता एक मिनिट. मी व्हिडिओ ऑन करण्याचा प्रयत्न करते तो होतच नाही, आज काहीतरी प्रॉब्लेम आहे. ठीक आहे चलो. तर इथे भगवंत काय सांगतात आपल्याला की जे लोक माझ्या साकार रूपावर आपलं मन केंद्रित करतात ना, ते नेहमी अत्यंत श्रद्धापूर्वक भक्तीने माझी उपासना करतात, तेच माझ्यामध्ये सर्वोत्तम आहेत. भगवंताचा आता साकार रूप कोणतं?
कृष्णाचं श्यामसुंदर रूप, जे या रूपाची उपासना करतात ना भक्तीने, ते माझ्या मते सर्वोत्तम आहेत असं भगवंत आपल्याला इथे सांगतायत. तर पहा पुढच्या श्लोकामध्ये, आता भगवान कोण आहेत? श्रीकृष्ण आहेत. ते एक, त्यांनी मनुष्य रूपामध्ये जन्म घेतला. ते एक व्यक्ती आहेत. त्यांचं श्यामसुंदर असं मनमोहक रूप आहे. डोक्यावर मोरपिसारा आणि हातात बासरी आहे. तर पहा देवाचं तर वैयक्तिक रूप काय आहे, कोणतं आहे बाबा? तर हे ज्याच्यामध्ये तो अतिशय सुंदर आणि मनमोहक अशा रूपात असतो. तर अर्जुनाने काय विचारलंय की अधिक परिपूर्ण काय आहे, पवित्र राम म्हणून हा का आहे, पवित्र म्हणजे शुद्ध वस्तू, याला महामंत्र का म्हणतात, सर्वोत्तम गोष्ट काय हो, पवित्र नामाचा जप करावा की ब्राह्मणाची पूजा करावी. कृष्ण असं स्वतः सांग, असं अर्जुनाने प्रश्न विचारले. पण दुसऱ्या श्लोकात कृष्णाने स्वतः सांगितलंय की जे माझ्या वैयक्तिक रूपाचा जप करतात तेच सर्वश्रेष्ठ आहेत माझ्या मते. आता वैयक्तिक रूप कसे आहे बरं? हे असं जिथं कृष्णाने पितांबरी धारण केला आहे आणि तो निळ्या रंगाचा आहे, हातात बासरी, डोक्यात मोर पिसारा, मनमोहक असं त्याचं रूप आहे. पहा, ओ सॉरी एक मिनिट. तर पुढे जाऊन हे आहेत आपले श्री श्री राधा गोविंद. कृष्ण नेहमी श्यामसुंदर, कृष्णाच्या नेहमी श्यामसुंदर रूपाचं चिंतन केलं पाहिजे. तो खूप सुंदर आहे, हो की नाही? त्याच्या वैयक्तिक रूपावर लक्ष केंद्रित करा. त्याच्याकडे इतर रूपे कोणती आहेत बरं? सार्वत्रिक रूप म्हणजे चार हाती परमात्म्याचं रूप आणि श्यामसुंदर रूप. एकमेव स्वरूप जे कायम आहे ते म्हणजे दोन भुजांचं भगवानांचं रूप. आणि या फोटोमध्ये जे आहेत ते इस्कॉन श्री श्री राधा गोविंद टेम्पल मंगलुरू मधील श्री श्री राधा गोविंदांच्या डेटीज. तर त्यांचं पुन्हा एकदा दर्शन घेऊ, त्यांचा आशीर्वाद घेऊन आपण पुढे जाऊया आपल्या पुढच्या श्लोकाकडे. म्हणायचं क्लेशोधिक तरस्ते तेषाम् अव्यक्ता सक्त चेतसा अव्यक्ता ही गतिर्दुःखम् देहवद्भिरव्याप्यते खूप छान. आता संस्कृती तुला वाचायचंय भाषांतर? हो वाचायचंय. वाच. ज्याचे मन त्यांच्या अव्यक्त निराकार स्वरूपांशी जोडलेले आहे त्यांची प्रगती करणे फारच अवघड आहे. खूप छान. तर काय म्हटलंय भगवंतांनी इथे पहा, ज्यांचं मन परमात्माच्या अव्यक्त निराकार स्वरूपाशी जोडलंय ना त्यांची प्रगती करणे फारच अवघड आहे. आता ज्यांचं मन परमात्माच्या अव्यक्त आणि निराकार स्वरूपाशी जोडलंय त्यांची प्रगती करणं फारच अवघड आहे असं का म्हटलं बरं भगवंतांनी? पहा या प्रकाशाला काय म्हणतात? ब्रह्मण. बरोबर आहे की नाही? आता कृष्ण लोणी चोरण्यासाठी गेला. मी एक स्टोरी सांगते छोटीशी. तो लोणी चोरण्यासाठी गेला होता. बरोबर आहे? का चोरला बरं त्यांनी? त्याच्याकडे तर नंदबाबा जे होते त्यांच्या शेतात 900,000 गायी होत्या. तरीही कृष्ण दुसऱ्याच्या घरी चोरी करण्यास गेला का? खरंच गेला असेल का? होतो खरंच त्याला चोरायचा होता का? नाही. तर त्याच्या मागची स्टोरी अशी होती की गोपी यशोदेच्या घरी गेल्या होत्या सगळ्या गोपिका. त्यांनी विचार केला, कृष्णाने आमच्या लोणीचं पण चाखलं, आमच्या लोणीचं पण टेस्ट केलं तर किती छान होईल. आम्ही आमचं जीवन धन्य होईल जर कृष्णाने आमच्या लोणीचा टेस्ट केला तर. मग कृष्ण हा नेहमी सगळ्यांची इच्छा करतो. आपण पाहिलं होतं की छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा वाया जात नाही आणि तो प्रत्येक आपण जे मागतो आपल्याला तेच परत करतो, हेही आपण पाहिलं होतं की नाही? म्हणून मग त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणून गोपींची कृष्ण त्यांच्या मित्राला आणायचा, त्याच्या मित्रावर चढायचा त्यांच्या घरी आणि भांडीतून लोणी चोरून खायचा त्या मटक्यातून. मग एकदा गोपींनी पाहिलं होतं की कृष्ण खूप अंधारात लोणी चोरत होता.
तरी ही खोली खूप जास्त तेजस्वी होती हो आणि कृष्ण मटकी फोडण्यात सक्षम होता. मग गोपींनी विचार केला, जर आपण दागिने काढून टाकले तर त्यांचे दागिने खूप चमकणारे होते ना, तर तिथे प्रकाश पडणार नाही आणि तो आता चोरी करू शकतो. पण तरीही कृष्ण चोरी करू शकला आणि त्याच्या आजूबाजूला खूप प्रकाश होता. दागिने काढले तरी काही प्रकाश गेला नाही. मग त्यांना हा प्रकाश कुठून येत होता बर? तो येत होता कृष्णाच्या शरीरातून. जेव्हा आपण गोलोकात जातो ना, आता आपण ते सुंदर स्वप्न पाहणार आहोत गोलकाचं. कसं ती एक ते एक शाश्वत स्वप्न आहे, जे खरं खरं स्वप्न आहे, जे स्वप्न नसून जे सत्यात येऊ शकतं आणि जे चिरंतन स्वप्न आहे. आपलं स्वप्न काय आहे आपण उठलो की विसरून जातो, पण गोलोकाचं स्वप्न कसं आहे ते शाश्वत आहे. पण तुम्हाला माहितीये गोलोकात सूर्य नसतो प्रकाश द्यायला काही. का बरं नसतो सूर्य? तर तिथे भगवंत असतात. भगवंतांचाच प्रकाश इतका आहे की तिथे सूर्याची गरजच नसते. आणि आपण हे पाहिलं होतं सूर्याला सुद्धा एनर्जी प्रकाश कोणी दिलाय? भगवंतांनी दिलाय. मग विचार करा त्यांच्याकडे किती प्रकाश असेल. सॉरी, प्रकाश हा कृष्णाच्या शरीरातून आहे, तो त्याच्या शरीरातून येतोय. म्हणून जर फक्त आपण प्रकाशावर ध्यान केंद्रित केलं तर आध्यात्मिक उन्नती शक्य नाहीये, कारण प्रकाश कृष्णाच्या शरीरातून येत आहे. आपल्याला कृष्णाच्या निराकार श्यामसुंदर रूपावरतीच ध्यान करायचे आहे. तर पहा, मग आता पहा हे काय म्हणतात साधू, कि मी पर्वतावर जाऊन ब्रह्मावर लक्ष केंद्रित करेन. मग गेले बाबा ते पर्वतामध्ये हिमालयामध्ये, पण काय झालं? त्यांना खूप थंडी वाजली, बरोबर आहे की नाही? त्यांना शरीराचं रक्षण करायचं होतं. इतकी थंडी वाजली की ध्यान केंद्रित करू शकलेच नाही. मग ते परत आले. आता पाहू ते कुठे जात आहेत, पहा. बरोबर आहे, ते परत आले. आता का बरं? आरोग्य बघ, शिल प्रबोधकांनी काय सांगितले आपल्याला, आधी आरोग्य मग जप दुसऱ्या नंबरवर येतं, सेवा ही तिसऱ्या नंबरवर येते आणि नंतर वाचन येतं, असं श्रील प्रभुवात म्हणाले. त्यापैकी कोणतीही गोष्ट कोणालाही सोडायची नाही हो, त्या प्रत्येकामध्ये एक आत्मा आहे, असं श्रील प्रभुपादांनी आपल्याला सांगितलं. काय सांगितलं पहा, पहिल्यांदा आपलं आरोग्य येतं, मग नंतर जप करा, मग नंतर भगवंतांच्या सेवा करा आणि मग नंतर येतं भगवंतांबद्दल वाचन करा, असं आपल्याला कोणी सांगितलंय? श्रील प्रभुपादांनी सांगितलंय. आणि यापैकी कोणालाही सोडायचं नाही, कारण त्या प्रत्येकामध्ये आत्मा आहे. आता पहा, तो जंगलात गेला, हिमालयात गेला, त्याला थंडी वाजली त्यांना, म्हणून ते परत आले ध्यान केंद्रित करण्यासाठी, हे साधू जे आहेत ते. मग आता ते गेले वाळवंटात, ते काय म्हणतायत पहा, वाळवंटात जाऊन मी लक्ष केंद्रित करेन. मग काय होईल कोणी सांगू शकत? गरम होईल, गरम होईल, बरोबर. खूप छान. मग त्यांना तहान लागली आणि गरम झालं, मग ते अजिबात भगवंतावरती लक्ष केंद्रित करू शकलेच नाही. मग पुढे पहा, मग ते गेले जंगलात, त्यांना काय विचार आला की जंगलात जाऊन मी ब्रह्मावर लक्ष केंद्रित करेन. मग काय झालं कोणी सांगू शकत? तिथे पक्ष्यांचा सारखाच आवाज असे. बरोबर, अतिशय उत्तम. पहा, ते गेले जंगलात आणि मग त्यांना भीती वाटली, वाघाने जर माझ्यावरती हल्ला केला तर काय? इतर तू सांगितल्यासारखं पक्ष्यांचा आवाज, इतर गोष्टीही त्यांना डिस्टर्ब करत होत्या. ते ब्रह्मावरती ध्यान केंद्रित करू शकले नाही, बरोबर आहे की नाही? मग कारण आपण कोणत्या युगात आहे? कलियुगात. मग कलियुगात मी काय करू शकतो बरं? कोणाला माहिती आहे आपण कलियुगात? हरे कृष्ण महामंत्राचा जप. पहावर कलियुगात आपला एकमेव उपाय काय आहे, धर्म काय आहे? हरे कृष्ण महामंत्राचा जप करणं. असं भागवतम सुद्धा चैतन्य चरितामृतामध्ये लिहिला आहे. पहा हा श्लोक, हरे नमा हरे नमा हरे नमैव केवलम कलौ नास्ते एव नास्ते एव नास्ते एव गतिरन्यथा. काय सांगितलं चैतन्य चरितामृतामध्ये? भांडण आणि डोंगीपणाच्या या युगात सुटकेचे एकमेव साधन म्हणजे परमेश्वराच्या पवित्र नामाचा जप.
दुसरा कोणताच मार्ग नाही, दुसरा कोणताच मार्ग नाही आणि दुसरा कोणताच मार्ग नाही. पहा पुढच्या, आता देवाच्या पवित्र नावाचा जप काय बरं? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. खूप छान, अतिशय सुंदर. तर आपण पुढच्या श्लोकात बघू आता. पुढच्या स्लाइड मध्ये आता पहा, म्हणून आपल्याला नेहमी हरे कृष्ण महामंत्राचा जप केला पाहिजे, कारण भगवंतांना जाणून घेण्यासाठी, भक्ती करण्यासाठी आपला एकमेव मार्ग आहे कलयुगात. आता कुठे कुठे करायचं बरं? सॉरी, पहा या फोटो मध्ये ते फॅमिली सोबत आपल्या घराजवळ आपल्या बागेत बसून हरे कृष्ण महामंत्राचा जप करतायत. आपण मंदिरात जाऊन जप करू शकतो किंवा आपण खेळताना मैदानात जप करू शकतो. जेव्हा तुम्हाला बोर होतंय थोडस, तेव्हा तुम्ही बसून कृष्णावर ध्यान केंद्रित करू शकता आणि जप करू शकता. आईच्या मागे आपल्याला लागायचं नाहीये सारखं की आई मला बोर होतंय ग काय करू, आई मला बोर होतंय ग काय करू. आपण फक्त जेव्हाही तुम्हाला वेळ मिळेल थोडस एक, आता तुमच्यापैकी बरेच जण तर जप करतायच, पण जे नाही करतायत ना ते फक्त सुरुवात करू शकता. ऍटलीस्ट तुम्ही कधीही खेळताना, आंघोळ करताना, दुसरं काही काम करताना, तयार होताना शाळेसाठी, तेव्हा सुद्धा करू शकता जप. आता पुढचा श्लोक म्हणायचं, हो मय्येव मन आधस्व, मय्ये एवणम आधस्य, मयि बुद्धिनिवेश, मयि बुद्धिनिवेश, निवेशस्यसि मय्येव, निवेशस्यति मय्येव, अथ ऊर्ध्वन संशयः, अथ ऊर्ध्वन संशयः. खूप छान. आता कोण वाचते बरं? मीच वाचू का? मी हो वाच ना. माझ्यावर तुझे मन स्थिर कर आणि तुझी बुद्धी माझ्या ठाई युक्त कर. मीच ते चित्र आहे ना, त्याच्यामुळे पुढचा शब्द दिसत नाहीये. ओके, अशा प्रकारे श्री कृष्णांचं, हा अशा प्रकारे अशा प्रकारे तर माझ्या मध्ये कायमचा राहील अंत का, माझ्या मध्ये कायमचा राहील. खूप छान. पहा इथे काय सांगतायत भगवंत, तुम्हाला फक्त काय करायचंय, मन स्थिर करायचं आहे आणि बुद्धी माझ्या ठाई युक्त करायची आहे. अशा प्रकारे तू माझ्यामध्ये कायमचा राहशील. काही जास्त अवघड आहे ना? आपण खूप प्रकारचे योग पाहिले बरोबर आहे की नाही? अष्टांग योग, राजगुह्य योग, कर्मयोग. पण सगळ्यात सोपा कोणाला वाटतो? पहा भक्ती योग आता आपण पाहतोय. भक्ती योग हा कृष्णाच्या जवळ होता. आपण योगश्री पाहिली होती, कृष्णाकडे जाण्यासाठी तो क्विक उपाय आहे आणि तो किती सोपा आहे. पहा आपल्याला काय करायचंय, फक्त मन स्थिर करायचं आहे आणि बुद्धी कृष्ण ठाई स्थिर करायची. अशा प्रकारे आपण कृष्णामध्ये कायमचं राहू. त्याला काय म्हंटल जात? अनन्य भक्ती असं म्हंटल जात. आता पहा पुढच्या श्लोकात कृष्ण काय म्हणतायत. आता ही स्टोरी कोणाला माहितीये, कोणी सांगू शकतं का? हरे कृष्ण एव्हरीवन, कोणी सांगू शकत मला? आता आज आर्याने शेवटी जॉईन केलं. आर्या तुला सांगायचं ही स्टोरी कोणती आहे? नाही माहिती, ठीक आहे. आणखी कोणाला माहितीये? ठीक आहे, मी सांगते. पहा एकदा ना कृष्ण आणि अर्जुन युद्ध जेव्हा ठरलं ना लढायचं, तेव्हा कृष्ण आणि कृष्ण आणि सॉरी अर्जुन आणि दुर्योधन हे गेले होते भगवंतांना भेटायला, कृष्णाला भेटायला. कशाबद्दल? युद्धाबद्दल डिस्कस करायला. मग भगवंत तेव्हा झोपले होते. पहिल्यांदा दुर्योधन गेला, त्याला काय वाटलं आता मी काय करू. त्याला त्याची एक चेअर दिसली आणि ते होती भगवंताच्या डोक्याजवळ. तो तिथे जाऊन बसला. मग आला अर्जुन. तो कुठे बसला माहितीये? तो या पलंगाच्या खाली बसला इथे भगवंतांच्या पायाजवळ आणि त्यांचे पाय दाबू लागला. दुर्योधनाला वाटलं काय हा मूर्ख आहे, खाली बसून असा का खाली बसलाय, हा काय करतोय हा, असं त्याला वाटलं. कारण तो अज्ञानी आणि मूर्ख आहे, त्याला तसा प्रश्न पडला.
पण तुम्ही मला सांगा, आता आपण झोपेतून उठलो, डोळे उघडले, आधी आपल्याला काय दिसतं? कुठली बाजू दिसते आपल्याला आधी? आपले शरीर, आपल्या पायाजवळची बाजू दिसते. आपल्या डोक्यामागे काय येते तुम्हाला दिसतं का आधी? नाही ना. मग तसंच जेव्हा भगवंतांनी उठून डोळे उघडले तेव्हा पाहिलं, तेव्हा त्यांना काय दिसलं? अर्जुन त्यांचे पाय दाबत होता, त्यांची सेवा करत होता. दुर्योधन दिसला का? नाही. मग अर्जुनाचं असंही परम भक्ती होती भगवंतांबद्दल, त्याचे त्यांचे पादपूजन पादसेवन केलं त्यांनी, बरोबर आहे की नाही? आपण भक्तीच्या 9 सेवांमध्ये एक पाहिलं होतं पादसेवनम. तसं मग भगवंत त्याच्यामुळे अर्जुनावरती खूप प्रसन्न झाले, हो की नाही? मग आता त्यांनी प्रश्न विचारला यांना, माझे सैन्य एका बाजूला असेल आणि मी दुसऱ्या बाजूला असेल, पण मी लढणार नाही, फक्त मी सोबत असेल, तर तुमच्यापैकी तुम्हाला कोण हवंय ते तुम्हीच ठरवा. दुर्योधन आधीच अज्ञानी असल्यामुळे त्याने त्याला काय वाटलं, एक एकटा कृष्ण काय करणार आहे, मी तर पूर्ण सेना घेईन, कारण तो मूर्ख माणूस होता. खऱ्या भक्ताला भगवंतांशिवाय काहीच नको असतं. अर्जुन हा खरा भक्त होता, त्यात तो किती प्रेम करायचा भगवंतावरती, तो सच्चा मित्र होता, म्हणूनच त्याला भगवंत हे सगळं ज्ञान शेअर करतायत हे आपण पाहिलं होतं. तो खूप बुद्धिमान होता, बरोबर आहे की नाही? त्यांनी काय सांगितलं भगवंतांना, भगवंत मला काहीच नको, फक्त तुम्ही माझ्या बाजूने राहा, बस तेवढंच हवंय, कारण खऱ्या भक्ताला दुसरं काहीच नको असतं, फक्त भगवंतांची साथ हवी असते. आता पहा पुढे जाऊन पुढचा श्लोक म्हणायचा, आपण आता आधी पाहिला होता अनन्य भक्ती, आता आपण साधना भक्ती पाहतोय, ठीक आहे? अथ चित्तम समाधातुम, अथ चित्तम समाधातु न शक्नोसि मयि स्थिरम्, न शक्नोसि मयि स्थिरम्, अभ्यास योगेन ततो, अभ्यास योगेन ततो, मामिच्छाप्तुम धनंजय, मामिच्छाप्तुम धनंजय. या चित्रात काय दिसतंय बरं? त्याचा योग तुम्ही माझ्यावर ध्यान करू शकत नाही, फक्त हरे कृष्ण महामंत्राचा जप करा. या चित्रात काय दिसते? ते सगळे काय करतायत? भगवंतांची पूजा करतायत, मंदिरात जाऊन विस्तृत पूजा करतायत. हे सगळं जेव्हा आपल्याला शक्य नसतं ना, तेव्हा आपल्याला काय करायचंय? फक्त हरे कृष्ण महामंत्राचा जप करायचाय. आता भाषांतर कोणाला वाचायचंय? ओके, आर्या तू वाचू शकते. हे अर्जुन, हे धनंजय, आपण स्थिर मनाने माझ्यावर आपले मन केंद्रित करू शकत नसल्यास भक्ती योगाचे नियम पाळा. अशा प्रकारे तू मला मिळवण्याची इच्छा निर्माण कर. खूप छान हरे कृष्णा. तर भगवंत इथे काय सांगतात, हे अर्जुना, हे धनंजया, आपण स्थिर मनाने माझ्यावर आपलं मन केंद्रित करू शकत नसल्यास भक्ती योगाचे नियम पाळा. पहा, जप करणं कठीण जातं ना बसून, तर तेव्हा काय करायचं? भक्तीच्या 9 सेवा करायच्या. आपण पाहिलं होतं भक्तीच्या 9 सेवा, अशा प्रकारे तुम्हाला मिळवण्याची इच्छा निर्माण करशील. तर भक्तीच्या 9 सेवा कोणाला सांगायच्या परत एकदा सांगते कोणी भक्तीच्या 9 सेवा? आपण प्रॅक्टिस केली होती की नाही आताच? सुरुवातीलाच आपण प्रॅक्टिस केली भक्तीच्या 9 सेवांची. ओके, चार्ट मध्ये कोणी लिहिलंय? खूप छान आर्या. श्रवणम कीर्तनम दास्यम, आणखी पुढे आणखी कोणाला आठवते काही? आत्मनिवेदनम, खूप छान. 4 झाले, आता आणखी 5च राहिले. मुलांना तुम्ही करू शकता मेसेज किंवा अनम्यूट होऊन बोलू शकता. ओके, ठीक आहे, मी सांगते. आर्याने खूप छान उत्तरं दिली आहेत ऑलरेडी. साख्यम, खूप छान. पहा, श्रवणम कीर्तनम दास्यम साख्यम, आत्मनिवेदन झालं. आता मी पुढचं सांगते, आणखी उरलेल्या 4 गोष्टी. तर श्रवणम कीर्तनम स्मरणम अर्चनम वंदनम दास्यम साख्यम आत्मनिवेदनम श्रवणम कीर्तनम स्मरणम वंदनम अर्चनम पादसेवनम दास्यम साख्यम आत्मनिवेदनम, अशा भक्तीच्या 9 सेवा आहेत, बरोबर आहे की नाही?
आता पुढे जाऊ आपण. या फोटो मध्ये पहा काय करतोय हा माणूस. ही मायादेवी आहे म्हणजे जिने मनुष्याला कंट्रोल केलाय. आणि मायादेवीला कोण कंट्रोल करत? भगवंत. शुद्ध भक्त हा हिऱ्यासारखा असतो. हिरा शोधणं खोदणं हे थोडस अवघड असतं की नाही? पहा जो नियमित तत्वे आणि भक्तीचे नियम पाळतो ना, तो या मायेला सरून शुद्ध भक्तीकडे पोहोचतो. बरोबर आहे की नाही? आता पुढचा श्लोक म्हणायचं. अभ्यासे अभ्यासे समर्थोसी मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिं वाप्यसि. ओके आता कोण वाचणार आहे? संस्कृतीने हँडरेज केल्या हो, तो वाचू शकते संस्कृती. हो वाचते. आपण भक्ती योगाच्या नियमाचे पालन देखील करू शकत नसल्यास माझ्यासाठी कार्य करण्याचा प्रयत्न करा. कारण माझ्यासाठी कार्य केल्याने तुम्हाला परिपूर्ण स्थिती प्राप्त होईल. खूप छान. भगवंत इथे काय सांगतात आपल्याला? जो कोणी भक्तीच्या नियमांचा, आता भक्ती योगामध्ये तो भगवंत आपल्याला सोपे सोपे सांगतायत. तुम्हाला ध्यान करता येतं का? ध्यान करा. माझ्या श्यामसुंदर रूपावरती ध्यान केंद्रित करा. ते नाही येत तुम्हाला, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही भक्तीच्या नऊ सेवा करा. पुढे जाऊन भगवंत आपल्याला किती फॅसिलिटीज देतायत बघा. आपल्याला किती ऑप्शन्स आहेत की नाही? आपण कोणताही एक ऑप्शन तुम्ही चूज करा, भगवंताच्या जवळ पोहोचा. बरोबर आहे? आता जो ज्यांना भक्तीचे नऊ सेवाही करता येत नसतील, तर त्यांनी काय करायचंय? माझ्यासाठी कार्य करण्याचा प्रयत्न करा. कारण माझ्यासाठी कार्य केल्याने तुम्हाला परिपूर्ण स्थिती प्राप्त होईल. म्हणजे जेव्हा आपण भगवंतांसाठी सेवा करा, भगवंतांसाठी मंदिरात सेवा करा, किंवा जसं आता आपण या आपण जे क्लासेस घेतो ना, तिथे सुद्धा तुम्ही को होस्ट म्हणून जॉईन होऊ शकता. जिथं तुम्ही अटेंडन्स लिंक शेअर करण्यासाठी हेल्प करू शकता, किंवा कोणी श्लोक म्हणण्यासाठी हेल्प करू शकतं. ती म्हणजे भगवंतांची सेवाच झाली ना. तुम्ही सेवाच करताय. कोणाला छान श्लोक म्हणता येतील तर तुम्ही श्लोक म्हणू शकता, तसं हेल्प करू शकता तुम्ही श्लोक म्हणून. किंवा तुम्ही भाषांतर वाचण्यासाठी हेल्प करू शकता पुढच्या. आता तुम्ही कोणाला असं करायचं असेल, इच्छा असेल, तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मला. मग मी पूजा माताजींना सांगेन, ते तुम्हाला हेल्प करतील. दुसऱ्या कोणत्या बॅच मध्ये तुम्हाला भाषांतर वाचायचं असेल, किंवा तुम्हाला श्लोक म्हणायचा असेल, तुम्हाला श्लोक म्हणता येत असेल तर छान. तुम्हाला श्लोक म्हणून हेल्प करायचे असेल तर तुम्ही अशा प्रकारच्या सेवा करू शकता भगवंतांसाठी. हो की नाही? आता मी तुम्हाला शिकवते म्हणजे ही पण एक सेवाच आहे. आणि तरी सुद्धा मी दुसऱ्या बॅचेस मध्ये पूजा माताजींना, अन्वया माताजींना कधी कधी मी हेल्प करते. कशासाठी? भाषांतर वाचण्यासाठी, किंवा श्लोक म्हणण्यासाठी, किंवा अटेंडन्स लिंक पाठवण्यासाठी. बरोबर आहे? ही पण एक प्रकारची सेवाच आहे. तर आपल्याला समजा जप करणं जमत नसेल, भक्तीच्या नऊ सेवा जमत नसतील, तर अशा छोट्या छोट्या सेवा सुद्धा आपण करू शकतो आणि कृष्णापर्यंत पोहोचू शकतो. तर पुढे आता पहा याच्यात काय. पहा पैसे कमवतोय आणि तो स्वतःसाठी खर्च करतोय. मी माझ्या शेजाऱ्यापेक्षा मोठा फोन आणि मोठा टीव्ही खरेदी करेन आता असं याला वाटतंय. कारण तो मायेसाठी काम करतोय. आणि जो कृष्णासाठी काम करतो ना, तो काय करतो? आता मी गीता खरेदी करेन, मला जे पैसे मिळालेत ना त्याच्याने मी गीता खरेदी करेन, असा त्याचा विचार असतो. माझ्या मिळालेले प्रत्येक पैसे मी गीते भगवंतांसाठी खर्च करेन, असं भक्ताला वाटतं जो कृष्णावरती प्रेम करतो. तुम्हाला माहितीये फोर्ड कंपनी जी गाड्या बनवते, तिथे जे मालक आहेत ना, ते अल्बर्ट फोर्ड, ते सुद्धा कृष्ण भक्त आहेत. आपण पहिल्या अध्यायामध्ये त्यांचे विचार वगैरे आहेत ते शेअर केले होते, पाहिले होते तिथं. मग श्रील प्रभुपदांना विचारलं त्याला की तुझे आजोबा कुठे आहेत, ते म्हणाले ते आता नाहीयेत, ते त्यांचा मृत्यू झालाय. मग श्रील प्रभुपद म्हणाले ठीक आहे, आता तू तुझ्या इतक्या पैशांचा काय अर्थ आहे बरं, तू काय करणार मग इतक्या पैशांचा, असं त्यांना विचारलं. मग अल्बर्ट फोर्ड
जे फोर्ड कंपनीचे मालक आहेत त्यांचं नाव होतं अंबरीश प्रभू. त्यांनी काय केलं माहितीये, मग त्या सगळ्या पैशांचा उपयोग कृष्णाच्या सेवेसाठी लावले त्यांनी. त्यांनी मंदिरासाठी खूप योगदान दिलेत. आणि पहा, इतकी मोठी व्यक्ती असून सुद्धा ते आपले पूर्ण पैसे कृष्ण सेवेसाठी लावतायत. आता पुढचं या हे आहे भगवत गीता मधलं आता 18 आणि 19वा श्लोक. कोणाला वाचायचं भाषांतर? हो मिस, मला वाचायचं, वाचू का मी? हो वाच. तो मित्र आणि शत्रू यांच्यामध्ये समान असतो जो मनापमान थंड आणि उष्णता, आनंद आणि दुःख, स्तुती निंदा यामध्ये समभाव राहतो, जो नेहमी भ्रष्ट संकटांपासून मुक्त असतो, जो नेहमीच शांत व मिळेल त्यात सुकृष्ट असतो, ज्याला घरादार बद्दल काळजी वाटत नाही, जो ज्ञानस्थित आहे आणि जो भक्ती मध्ये व्यस्त आहे, असा माणूस मला खूप प्रिय आहे. खूप छान, अतिशय सुंदर इथे काय सांगितलंय भगवंतांनी. पहा, काहीही असो, दुःख आनंद, सूर्य चंद्र, उष्णता किंवा थंड, पाऊस, फक्त कृष्णावर लक्ष केंद्रित करा. नारद मुनी हे त्यांचे परम भक्त होते, हो की नाही? त्यांच्या तोंडी कधी आपण दुसरा शब्द ऐकलाय का? हो नाही. ते नेहमी त्यांच्या तोंडी आधी त्यांची सुरुवात कशी होते? नारायण नारायण. पहा, प्रत्येक सेकंदही न घालवता ते काहीही बोलो, त्यांचं वाक्य संपलं की ते नारायण नारायण बोलतात. वाक्य सुरू होण्याच्या आधी ते बोलतात नारायण नारायण, हो की नाही? मग पहा, इथं भगवंतांनी काय सांगितलं, जो मित्र आणि शत्रू यांच्यामध्ये समान असतो, जो मानापमान म्हणजे ज्याला मान झाला, मला मान मिळतोय का, माझा अपमान झालाय का, याची चिंता नसते. थंड आणि उष्णता, थंड असो उष्ण असो त्याला काहीच फरक पडत नाही. तो आनंदी असो वा दुःखी असो त्याला काहीच फरक पडत नाही. त्याची स्तुती हो या निंदा हो, तो शांत असतो. जो नेहमी भ्रष्ट संघटनांपासून मुक्त असतो, जो भ्रष्ट लोकांसोबत त्याची उठक बैठक नसते, जो नेहमी शांत आणि मिळेल त्यात संतुष्ट असतो, ज्याला घरादाराची काळजी वाटत नाही, जो ज्ञानस्थित आहे आणि जो भक्तीमध्ये व्यस्त आहे, असा माणूस मला खूप प्रिय आहे, असं भगवंत आपल्याला सांगतायत इथे. पहा पुढे, हे नारद आपण आताच पाहिलं, असं कोण आहेत? त्यांचे परमभक्त नारद मुनी आहेत, हो की नाही? आता पहा पुढच्या श्लोकात कोण वाचा? कृष्ण तो वाचू शकतो आता. कृष्ण वाजायचे भाषांतर तुला? ओके, आर्य वाचतो, कृष्ण नाहीये वाटत. आर्य वाच भाषांतर. जे ज्या अविनाशी भक्ती मार्गाचे अनुसरण करतात आणि मला परम लक्ष मानून श्रद्धेने पूर्णतया संलग्न होतात, ते मला अत्यधिक प्रिय आहे. खूप छान. पहा, जे या अविनाशी भक्ती मार्गाचं अनुसरण करतात ना, जे भक्ती मार्गाचं अनुसरण करतात आणि मलाच परम लक्ष मानून श्रद्धेने माझी पूजा करतात, पूर्णपणे संलग्न होतात माझ्याशी, ते मला अत्याधिक प्रिय आहेत. पहा, भगवंतांनी किती छान छान आपल्याला ऑप्शन दिलेत. आपण तुम्ही जप करा, जंगलात जा, ध्यान केंद्रित करा, नाही होते तुमच्याकडून तर तुम्ही हरिनामाचा जप करा, तेही नाही होते तुमच्याकडून तुम्ही भक्तीच्या 9 सेवा करा. आणि जो या भक्ती मार्गाचा अनुसरण करतो ना, तो मला परमलक्ष मानून श्रद्धेने पूर्णपणे संलग्न होतो, आणि तेच असेच लोक मला अत्याधिक प्रिय आहेत, असं भगवंत आपल्याला इथं सांगतायत. तर पहा इथं हे कोण कोण आहेत, हे आपण स्टोरी पाहणार आहोत पुढे जाऊन. हे काही भक्तांची उदाहरणं आहेत. हे या फोटोमधले आहेत हे चैतन्य महाप्रभू. हे जप करतायत इथे, जे भगवंतांच्या परमभक्तांचे फोटोज आहेत. काही का पहा, असे लोक हिंसा, मान अपमान, अभिमान यामध्ये कोणताच त्यांना रस नसतो, ते फक्त भगवंतांच्या नामस्मरणात त्यांचा रस असतो. पहा इथे चैतन्य महाप्रभू.
पुढे ज्यांना फक्त भगवंतांची भक्ती करण्यामध्ये इंटरेस्ट असतो असे हे हनुमान भक्त प्रल्हाद सुदामा त्यांचा मित्र हो की रे अशी काही उदाहरण. आता पुढे याला म्हणतात शिक्षा शिक्षा अष्टकम तृणादपि सुचिचे सुनिचे न तरो सुनिचे न सुनिचे न तुरोरपी सहिष्णुना तुरुरूपी सहिष्णुना तरोरूपी सहिष्णुना तरुरूपी सहिष्णुना अमानिना मान देन अमानिना मान देन कीर्तनीय सदा हरिहि कीर्तनीय सदा हरिहि. आता कोणाला वाचायचे भाषांतर? ठीक आहे मीच वाचते. स्वतःला वाटेत पडलेल्या गवतापेक्षा कमी असणे, झाडासारखे सहनशील असणे, खोटी प्रतिष्ठा न बाळगणे, नेहमीच इतरांचा आदर करून आपण नेहमीच नम्र भावनेने श्री हरिनाम कीर्तन केलं पाहिजे असं आपल्याला भगवंत सांगतायत. यालाच शिष्टा शिक्षाष्टकम असं म्हटलं जातं. तृणादपि सुचिनेन म्हणजे स्वतःला गवतापेक्षा कमी मानायचं. तरोरपी सहिष्णुनाम झाडासारखं सहिष्ण सहनशील असावं. आणि अमानिना मान देणं खोटी प्रतिष्ठा नाही बाळगायचं आणि नेहमी इतरांचा आदर करायचा, हरिनामाचा कीर्तन करायला पाहिजे असं इथं सांगितलं आहे. आता पुढे हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. खूप छान. पहा केवळ भक्ती सेवेद्वारेच आपण कृष्णाला समजू शकतो. बरोबर आहे की नाही? तर आपला आजचा हा अध्याय संपला, 12वा. आपण 13वा अध्यायाची क्विक सुरुवात करूया. चालेल ना तुम्हाला सगळ्यांना? आपण सुरू करायचं ना 13वा अध्याय. ओके दोन मिनिट द्या, मी स्क्रीन शेअर करते, मग आपण सुरुवात करूया. दिसते तुम्हाला सगळ्यांना स्क्रीन? हो दिसते. ओके खूप छान. आता ही प्रार्थना आपण सकाळीच म्हटली होती. तर हरे कृष्णा ही प्रार्थना काय? कृष्णा 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 हे
Krishna, 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 hey, Krishna Keshava, Krishna Keshava, Pahi Mam, Rama Raghava, Rama Raghava, Raksha Mam. Krishna, 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 तर आता थोडीशी क्विक उजळणी. आपण तुम्हाला हे आठवतंय पंचतत्व मंत्र आपण केला होता. कोण 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 कोणाचा अवतार आहे हे गोष्ट हे आपण केलं होतं. आठवतंय ह्या गोष्टी तुम्हाला? हो की नाही? तर आपण पुन्हा एकदा क्विक रिझळणी करू उजळणी करूया. हे चैतन्य महाप्रभू, हे आहेत नित्यानंद प्रभू, गदाधर पंडित, इथे व्हाईट ड्रेस मध्ये श्री अद्वैत आचार्य आणि ऑरेंज ड्रेस मध्ये श्री श्रीवासादी ठाकूर. तर चैतन्य महाप्रभू जे आहेत ते कृष्णाचा अवतार आहेत, नित्यानंद प्रभू बलरामांचा अवतार आहेत, गदाधर पंडित राधाराणींचा अवतार आहेत, अद्वैत आचार्य महाविष्णू आणि सदाशिवांचा अवतार आहेत, आणि श्रीवासादी हे नारद मुनींचा अवतार आहेत. बरोबर आहे की नाही? आता आपण शिकलो होतो 12व्या अध्यायात भक्ती योग. आता क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग, प्रकृती पुरुष आणि चेतना हे आपण शिकणार आहोत. हा आता पुढे आता अर्जुनाला जाणून घ्यायचं होतं की आपण कोण आहोत, आपण शरीर आहोत का आत्मा आहोत. बरोबर आहे की नाही? हे पाहिलं होतं. आणि भोक्ता कोण आहे, एन्जॉयर कोण आहे, प्रकृती काय आहे, बरं ज्ञान म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी अर्जुनाला जाणून घ्यायच्या होत्या. आता आपण कोण आहोत? हा बोल ना, कोण आहे, कोणाला काही विचारायचंय? ठीक आहे. तर आपण कोण आहोत इथं भगवंत आपल्याला काय सांगतायत पहा या अध्यायामध्ये. तर आपलं शरीर हे तीन पार्ट मध्ये डिवाइड केलेलं आहे. स्थूल शरीर म्हणजे ग्रॉस बॉडी, सूक्ष्म शरीर आणि मग जाऊन पुढे आत्मा. स्थूल शरीर येतं जे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. काय आहे? भूमी, अग्नि, आकाश, वायू, हवा आणि पाणी, असं आपण हे पाहिलं होतं दुसऱ्या अध्यायात. मग जाऊन येतं आपलं सूक्ष्म शरीर ज्याला म्हणतात स्टेबल बॉडी, म्हणजे आपला माइंड, आपला मन, जिथे असतो खोटा अहंकार आणि बुद्धी. मग पुढे जाऊन त्याच्याही आत असतो शेवटचा लेयर आपल्या शरीराचा, त्याला म्हणतात आत्मा, जो सच्चित आनंद आहे. आपण हे पाहिलं होतं. पण आता आपल्याला काय लक्षात ठेवायचंय की आपल्या शरीराचे तीन पार्ट, तीन भाग आहेत. शेवट पहिल्या लास्ट शेवट तीन लेयर्स आहेत. शेवटच्या लेयर मध्ये येतं आपलं स्थूल बॉडी, ग्रॉस बॉडी. नंतर सेकंड लेयर मध्ये येतं सूक्ष्म शरीर, जिथे असतं आपलं मन, आणि त्याच्याही आतमध्ये जाऊन येतं आपला आत्मा. तर आता पहा पुढे काय सांगितलंय. आपण ही ऍक्टिव्हिटी केली होती. आपण शरीर नाही, आपण आत्मा आहोत. आपला आत्मा हा केसाच्या टोकाच्या 10,000 एक अंश एवढा छोटा असतो. आत्म्याला आपण जाळू किंवा पुरू शकत नाही, किंवा ओलं करू शकत नाही, किंवा कोणत्या शस्त्रांनी आणि अस्त्रांनी कापू शकत नाही. तो आपल्या मृत्यूनंतर एका शरीरातून दुसऱ्या शरीरात ट्रान्सफर होतो. हे आपण शिकलो होतो. बरोबर आहे की नाही? आता पहा ह्या फोटो मधला हा जो घोडा आहे ना, हे जे पाच घोडे आहेत आणि हा जो रथामधला माणूस आहे, हे सगळं काय निदर्शित करत? तर बघा, तर इथे जे पाच घोडे आहेत ना, ते म्हणजे आपली पाच इंद्रिय, आपले डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा. आणि ज्या दोरीने या घोड्यांना बांधलेलं गेलं आहे आणि जी दोरी याच्या हातात आहे, त्या दोरी म्हणजे आपलं मन. तर आपल्या सगळ्या पाच इंद्रियांना कोण बांधून ठेवतं? आपलं मन बांधून ठेवतं. आणि मनाच्याही पलीकडे जाऊन कोणाच्या हातात असतं? मन आपलं, आपल्या आत्म्याच्या हातात असतं. तर पहा, आणि हा जो आत्मा आहे त्याच्याही आत आहे. पण या मनाला ज्याने कंट्रोल केलंय त्याला इंटेलिजन्स असं म्हणतात. सत्सदी सत्सद विवेक बुद्धी, सत्सद विवेक बुद्धी. आणि या रथाचे जे दोन चाक आहेत ते म्हणजे आपलं शरीर आहे, असं याच. तर हा आहे आपला शरीररूपी रथ. आता पुढे जाऊन हा फोटो आठवतो का कोणाला? सांगू शकतो कोणी की या फोटो मध्ये काय आहे?
कोणी सांगू शकतं मला? पिंजऱ्यात एक पक्षी आहे, पोपट आहे. खूप छान. आपण काय आठवलं होतं याच्यामध्ये आठवते, हा पिंजरा म्हणजे आपलं शरीर आहे आणि पक्षी म्हणजे आपलं मन आहे. या आजीने काय केलं होतं, पिंजऱ्याला खूप स्वच्छ ठेवलं होतं, पक्ष्याला खूप स्वच्छ ठेवलं, पण त्याला जेवणच दिलं नाही. मग काय झालं, पक्षी मरून जाईल. मग हा पक्षी चांगला जिवंत राहायला पाहिजे म्हणजे आपला आत्मा छान राहायला पाहिजे, म्हणजे आपल्या आत्म्याचं अन्न कोणतं होतं? हरिनामाचा जप. खूप छान. हरे कृष्ण महामंत्राचा जप. पहा, आत्म्यासाठी अन्न एकच आहे, हरे कृष्ण महामंत्राचा जप करणं. आणि आपण हा चैतन्य चरितामृतामधला हा श्लोक पण आताच पाहिला होता आपण. हरे नमा हरे नमा हरे नमैव केवलम, कलव नास्ते एव नास्ते एव नास्ते एव गतीर अन्यथा. तर भांडण आणि ढोंगीपणाच्या या युगात सुटकेचं एकमेव साधन म्हणजे परमेश्वराच्या पवित्र नामाचा जप करणं हा होय. दुसरा कोणताच मार्ग नाही, दुसरा कोणताच मार्ग नाही आणि दुसरा कोणताच मार्ग नाही. तर आता पुढे जाऊ. पुढे भगवंत काय सांगताय, चेतना म्हणजे काय बरं, आपला कॉन्शियसनेस म्हणजे काय? तर पहा, आपण पाहतो चेतना म्हणजे काय. जे या दोन फोटो मधला डिफरन्स पहा, एका चोराच्या हातात चाकू आहे, बरोबर आहे की नाही? तर मग तुम्हाला त्याची भीती वाटेल की चोर आणि डॉक्टर याच्यापैकी दोघांच्या हातात चाकू आहे, पण दोघांपैकी चांगली भावना कोणती आहे आणि कोणापासून आपल्या डॉक्टरची, बरोबर आहे की नाही? आपल्याला भीती कोणापासून वाटत नाही? आपल्याला भीती कोणापासून वाटत नाही, डॉक्टर पासून की चोरापासून? डॉक्टर पासून, बरोबर आहे की नाही? कारण आपल्याला कॉन्फिडन्स आहे, डॉक्टर शस्त्र त्यांच्या हातात आहे, ते आपल्याला कापतायत, बरोबर आहे, पण ते आपल्या चांगल्यासाठी करतायत, बरोबर आहे की नाही? पण चोर जो आहे तो आपल्याला लुटण्यासाठी आलाय, त्याच्या मनात वाईट विचार आहे, तो आपल्याला मारू पण शकतो त्या चाकूनी. मग आपल्याला त्याची भीती वाटते. मग आपल्याला जी भावना समजते ना त्या चाकू बद्दल, की चोर आहे तो आपल्याला इजा पोहोचू शकतो, डॉक्टर आहेत ते आपल्या चांगल्यासाठी त्यांच्या हातात आहे, ही जी भावना असते, ही जी चेतना असते, हे जे आपल्याला समजलंय ना की हे चाकू कोणतं चांगलं आहे कोणतं नाहीये, कोणाची भावना काय आहे त्या चाकू धरण्याच्या मागे, ती जी समज आहे, ते जी समजले आपल्याला, तिला आपली चेतना म्हणतात. समजलं आपली चेतना. आता आपण काय काय शिकलो, आपल्या बॉडीचे तीन लेयर्स, आपला शरीर रूप इंद्रियाचा शरीराचा रथ, मग आत्म्याचा अन्न पाहिलं, आता चेतना कशी असते आपण हे पाहिली. आता पुढे जाऊन पाहू. पहा, आता पाप आणि पुण्य म्हणजे काय, पापाची इच्छा करणं काय असतं हे पाहू. पहा, पाप पुण्य म्हणजे काय, मी हे पैसे चोरू का हा माणूस विचार करतोय, तर तो सिनफुल टेंडन्सी, त्याला तो पाप करण्याचा विचार करतोय. आता पापाची इच्छा, पाप करण्याची इच्छा, मी हे पैसे या तारखेला चोरी करेन, त्याने डिसाईड केलं, बरोबर आहे. इथे पहिल्या त्याला काय होतं, पाप आणि पुण्य दोन्हीच्या मध्ये होता तो, कारण तो विचार करत होता मी चोरू का म्हणून. पुढे जाऊन त्याने काय केलं, त्याने डिसाईड केलं की या दिवशी मी चोरी करेन म्हणून, त्याला म्हणतात पापाची इच्छा, सिनफुल डिझायर्स. पुढे जाऊन अनमॅनिफेस्टेड रिएक्शन म्हणजे अव्यक्त प्रतिक्रिया. पहा, इथे चर्च आहे, जज दिसतायत, वकील दिसतायत, कोर्ट आहे, पण ते तरी सुद्धा एकमेकांसोबत भांडण करून पळायला लावतायत त्यांना. मग याला म्हणतात अव्यक्त प्रतिक्रिया. आणि प्रतिक्रिया प्रकट करणे म्हणजे मॅनिफेस्ट रिएक्शन. पहा, तो जेल मध्ये त्या सलाख्यांच्या मागे असून सुद्धा तो आपल्या प्रतिक्रिया प्रकट करतोय, बरोबर आहे की नाही? तर पाप आणि त्याचे प्रकार आपण पाहिले म्हणजे या श्लोकामध्ये. आता पहा, आता आपण पाहणार नाही, सॉरी, पुढचा. पहिला आपण पाहिला चेतना म्हणजे काय. आता भोक्ता कोण आहे, एन्जॉयर कोण आहे? आपण शांतीसूत्रात पाहिलं होतं, भगवंतांनी स्वतः सांगितलं शांतीसूत्रामध्ये की एन्जॉयर कोण आहे, सांगा. खूप छान, कृष्ण स्वतः एन्जॉयर आहे. आता तिसरा पार्ट, भौतिक प्रकृतीचे तीन प्रकार आहेत आपण पाहणार आहोत. या हा अध्याय थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे, पण आपण छोट्या छोट्या उदाहरणांनी
सोप्या भाषेमध्ये आणि सोप्या शब्दात शिकणार आहोत. ठीक आहे, प्रकृतीचे तीन प्रकार कोणते आहेत, आपलं शरीर म्हणजे काय आहे, चेतना म्हणजे काय, एन्जॉयर कोण आहे हे आपण पाहणार आहोत. तर आपण शरीर पाहिलं, एन्जॉयर पाहिला, आता प्रकृतीही पाहिली. प्रकृतीचे तीन प्रकार पाहूया आपण. प्रकृतीच्या या तीन प्रकारात तीन गुण असतात, सत्वगुण, रजगुण आणि तमगुण. सत्वगुण म्हणजे चांगले गुण, मोड ऑफ गुडनेस. रजगुण म्हणजे असंख्य वासना असलेले लोक, मोड ऑफ पॅशन. तमगुण म्हणजे अज्ञान, मोड ऑफ इग्नोरन्स. आता पुढे पाहू, पहा आणि या तिघांना कोण कंट्रोल करत, लस, ग्रीड आणि अँगर, म्हणजे तिला माया म्हणतात. आणि या मायेलाही, मायेचाही नियंत्रक कोण आहे, भगवान स्वतः आहे. तर काम तीव्र इच्छा म्हणजे लस्ट, क्रोध म्हणजे राग आणि लोभ, ग्रीड म्हणजे रोग. आता पुढे जाऊन आता आणि अध्यात्मिक पतन कसं होतं व्यक्तीचं, अध्यात्मिक पतन कसं होतं, तो कसा त्या डेंजर मध्ये पडतो एखादा व्यक्ती, तर पाहू. तो इंद्रियांच्या वस्तूंचा विचार, आठ टप्पे कोणते आहेत, आसक्ती, त्याची आसक्ती वाढते. मग कृष्णाची, सॉरी एक मिनिट, एक मिनिट, मी स्क्रीन थोडासा मोठा करते माझ्यासाठी. तर आध्यात्मिक पतन का बरं होतं व्यक्तीचं, तो इंद्रियांच्या वस्तूंचा विचार करतो, आसक्ती वाढते, मग मोह वाढतो, मग कोणत्या तरी तीव्र इच्छा होते एखादी गोष्ट प्राप्त करण्याची, आणि ती इच्छा अपुरी राहिली तर राग येतो. मग तो व्यक्ती पूर्ण भ्रमात राहतो. मग स्मरण शक्तीचा गोंधळ उडतो आणि बुद्धीचा नाश होतो आणि भौतिक अस्तित्वाच्या जाळ्यात अडकतो तो व्यक्ती. तर असे हे आध्यात्मिक पतनाचे आठ टप्पे आहेत. अशी व्यक्ती अशा प्रकारांमध्ये जाऊन तिचं आध्यात्मिक पतन होतं आणि त्याला ध्यान किंवा अध्यात्माची जाणीव होऊ शकत नाही, कारण त्याचं आध्यात्मिक पतन झालंय. आता पहा, परीक्षेच्या रूपात प्रकृतीचे तीन प्रकार आपण आता समजून घेणार आहोत की सत्वगुण, रजगुण, तमगुण काय असतं, कसं असतं. आता सत्वगुण म्हणजे पहा, जो म्हणजे चांगुलपणा की नाही, प्रत्येक जण इमानदारीने आपापलं पेपर लिहितोय. रजगुण म्हणजे पॅशन, म्हणजे काहीतरी मिळवण्याची खूप इच्छा असणं, स्वतःसाठी काम करणं. पहा, तो परीक्षा तर देतोय पण कोणीतरी इथे चिटिंग करते, पहा आन्सर्स लिहून आणलेत त्यांनी. आणि तमगुण म्हणजे इग्नोरन्स, अज्ञान. परीक्षा चालली आहे, आपल्या आयुष्याचं काय होईल, आपण पास होऊ का नाही याची काहीच चिंता नाही, आणि तो पूर्णपणे झोपून गेलाय, त्याला म्हणतात अज्ञान. आता पहा पुढे या फोटोमध्ये पहा, तर आपण हे शरीर नाही, आत्मा आहोत, बरोबर आहे. आणि पहा इथे हनी बीज दिसतायत आपल्याला या माणसाच्या मागे, तो लटकलेला आहे. इथं भगवान स्वतः आलेत की मी तुला मदतीचा हात देतो म्हणून. या झाडाशी तो लटकलाय, बरोबर आहे. इथं दोन उंदर दिसतायत, हत्ती जाड पाडण्याचा प्रयत्न करतोय. तो जर माणूस खाली पडला तर खाली पूर्ण डेंजर आहे, सगळीकडे साप आहेत, बरोबर आहे की नाही. मग अशा परिस्थितीत काय होईल बरं, तो घाबरलेला आहे की मी काय करू आता, माझी सुटका कशी होणार. मग आपण सुद्धा अशा प्रॉब्लेमॅटिक, पृथ्वीला काय म्हटलंय आपण आधी पाहिलं, दुःखालयम म्हटलंय, आपण दुःखालयमध्ये आहे. तर पण आपण जर कृष्णाला हाक मारली तर तो असा आपल्याला मदतीचा हात देतो आणि आपल्याला या दुःखालयामधून सोडून तो आपल्याला त्याच्या निवासस्थानी घेऊन जातो, जिथे शाश्वत आनंद मिळतो त्याला, बरोबर आहे की नाही. आपण पुढे जाऊन गोलोक काय असतं हेही पाहणार आहोत उद्या. ठीक आहे,
तर आपण जर आपल्या संकटाच्या काळी भगवंतांना हाक वरली तर भगवंत असं स्वतः येतात. पहा या फोटोमध्ये गरुडावर आरूढ होऊन ते आले आहेत, हो की नाही. आता पुढे ज्ञान म्हणजे काय. आता अर्जुनाने सगळे प्रश्न विचारले होते की नाही, आपल्या शरीराबद्दल विचारलं होतं, प्रकृतीचे 3 प्रकार विचारले होते, चेतना म्हणजे काय विचारलं होतं, आपण त्या सगळ्या गोष्टी पाहिल्या. सगळ्यात शेवटी अर्जुनाने काय विचारलं होतं, ज्ञान म्हणजे काय. आता ज्ञान म्हणजे काय हो, ज्ञान म्हणजे क्षेत्र आणि आत्मा यांच्यातला फरक जाणून घेणे, बरोबर की नाही. आता क्षेत्र म्हणजे काय, आपली बॉडी जी पंचमहाभूतांनी बनलेली आहे, पृथ्वी अग्नि वायू आकाश आणि पाणी या पंचमहाभूतांनी बनलेली आहे. आणि आत्मा म्हणजे तो चिरंतन आहे, सच्चित आनंद आहे. तर त्याच्यामध्ये ज्ञान म्हणजे काय माहिती आहे, आपलं शरीर आणि आपला आत्मा यांच्यामधला फरक जाणून घेणं म्हणजे ज्ञान होय. आता पुढे पहा, आत्मा आणि परमात्मा काय असतो. आत्मा हा परमात्म्याचा अंश असतो, बरोबर आहे की नाही. आणि परमात्मा हा आपल्या आत्म्यामध्ये निवास करतो. आत्मा हा म्हणजे आपला आत्मा असतो, परमात्मा आपल्या आत्म्यामध्ये निवास करतो. पहा आपण दुसऱ्या पिक्चर मध्ये पाहतोय की 2 पक्षी दिसतायत झाडावरती, दिसतायत की नाही सगळ्यांना. हे 2 पक्षी आहेत का, सगळे बोलतायत का कोणी माझ्यासोबत. हो दिसतायत, बरोबर आहे. मग ते ते दोन्ही काय आहेत, आत्मा आहेत. आणि परमात्मा कुठे आहे, त्यांच्या हृदयात आहे, बरोबर आहे की नाही. आपण पाहिलं होतं तो श्लोक आठवता का, जिथे भगवंतांनी सांगितलं होतं की ज्याने माझं सत्य जाणलंय ना त्याला एक ब्राह्मण आणि एक शूद्र, चांडाळ आणि हत्ती, कुत्रा आणि राक्षस यांच्या सगळ्यांच्या आत्म्यामध्ये परमात्मा दिसतो. तो सगळ्यांना समान पाहतो, परमात्म्याला, त्यांच्या आत्म्यामधल्या परमात्म्याला पाहतो, कारण त्यांनी भगवंताचं सत्य जाणलंय, बरोबर आहे की नाही. म्हणून आता परमात्मा वरतून वरून सगळं पाहत आहे, वरून तर पाहतच आहे, तो आपल्या हृदयात पण आहे. आणि हेही पाहिलं तर भगवंतांनी जन्म कसा घेतला, कारण ते परमात्माच्या रूपात देवकीच्या हृदयात होते, देवकीच्या हृदयातून त्यांनी गर्भात प्रवेश केला, बरोबर आहे की नाही. आणि आपल्या आत्म्याचा प्रवास कसा असतो, तो 84 लाख योनींमधून त्याचा प्रवास हा चिरंतन चालूच असतो. या जन्म मृत्यूच्या चक्रातून आपल्याला सुटायचं असेल तर आपल्याला भगवंतांची सेवा करायची आहे आणि गोलोकाला पोहोचायचंय, बरोबर आहे की नाही. आता पुढचा श्लोक म्हणायचं, जन्म मृत्यू जरा व्याधी, जन्म मृत्यू जरा व्याधी, दुःख दोष अनुदर्शनम, दुःख दोषानुदर्शनम, सुख दोषन दोषानुदर्शनम, दोषानुदर्शनम. खूप छान. पहा इथं काय सांगितलंय, आता आपल्या जीवनाच्या 4 स्टेजेस असतात, जन्म मृत्यू वृद्धावस्था आणि आजारपण. हीच मानवी जीवनाची खरी समस्या आहे. मानवाला दुसरा कोणता प्रॉब्लेम आहे का, नाही. त्याचा जन्म होतो, आपण पाहिलं होतं ना दुसऱ्या अध्यायात पण असा श्लोक की असा 4 स्टेजेस मधून गेल्यानंतर आत्मा हा दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो, त्याचा काही अंत होत नाही. पण मानवाचा खरा प्रॉब्लेम काय आहे, मानवी जीवनाचा, जन्म मृत्यू जरा आणि व्याधी असे मानवी जीवनाचे 4 प्रॉब्लेम आहेत. आता पुढे पहा, वास्तविक समस्या याच आहेत आणि अस्थायी समस्या कोणत्या आहेत, भोजन पाणी आश्रय आणि निवारा, अन्न वस्त्र निवारा आणि पाणी, बरोबर आहे की नाही. या बेसिक नीड्स आहेत, तर त्या आपण टाळू शकत नाही, त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही. आणि या वास्तविक समस्या आहेत, ही रियालिटी आहे की आपल्याला या 4 स्टेजेस मधून जावंच लागतं, हो की नाही. आता पुढे पहा, वृद्ध काळातील लक्षणे काय होतात. बरं, व्यक्ती वृद्ध झाल्यावर काय काय होतं, कोण सांगेल मला. जेव्हा एखादी व्यक्ती वृद्ध होते तेव्हा त्यांच्या शरीरात कसे बदल होतात, कोण सांगेल मला. त्यांची शारीरिक अवस्था थोडी ढासळते, मग म्हणजे ते काम करण्याची क्षमता थोडी कमी होऊन जाते. आणि आणखी काय सांगू शकतो कोणी. आर्या तुला, आता आर्या बोलल्या ना, संस्कृती काही सांगायचं आहे, कृष्णा काही सांगायचंय. पहा मी सांगते पुन्हा एकदा, जो कोणी वृद्ध काळातील कोणती लक्षणं आहेत, केस पांढरे होतात, असे चेहऱ्यावरती सुरकुत्या येतात, मग स्मरणशक्ती कमी होते, त्यांना बॉडी पेन्स होतात,
त्यांचे ते एकदम हॅप्पी आणि हॅप्पी तर असतात पण फिट राहू शकत नाहीत, त्यांना काहीतरी शारीरिक प्रॉब्लेम्स होतात, बरोबर आहे की नाही? आता पुढे आता पहा, ही खूप सुंदर ऍक्ट्रेस आहे हो की नाही, आणि त्या आता वृद्ध झाल्या आहेत तर अशा दिसतात त्या वृद्ध झाल्यानंतर. पहा पण जेव्हा त्या तरुण होत्या किती सुंदर दिसायच्या त्या, हो की नाही? आता पुढे आता प्रभुपादांनी, आता एक छोटीशी स्टोरी मी तुम्हाला सांगते. प्रभुपादांनी जादूला जादूगाराला विचारलं की पहा जादूगर काय करतो, कोण कोण सांगू शकतो मला जादूगर काय काय करू शकतो? जादूगर काय काय करू शकतो कोणाला सांगायचंय? आर्या संस्कृती, अनिरुद्ध, प्रणाली, बोलायचं कोणाला? आज का सगळे शांत शांत आहेत, कोणाचा व्हिडिओ पण ऑन नाहीये, कोणी उत्तर देत नाहीये आज? ठीक आहे मी सांगते. पहा जादूगर जादूची छडी असते त्याच्याकडे, तो पक्षी गायब करतो किंवा टोपीमधून पुन्हा ते काढतो, हो की नाही? अशा वेगवेगळ्या जादू आपण पाहतो जादूगाराकडून. मग तेव्हा त्यांनी काय विचारलं प्रभुपादांनी त्यांना, माहितीये तर कि आपले चार प्रॉब्लेम आहेत की नाही, जन्म मृत्यू जरा व्याधी, हे चार प्रॉब्लेम आहेत आपले. पण मग त्यांना जादूगर तो गायब करू शकेल का हो? नाही, त्यांनी काय सांगितलं, नाही करू शकणार मी. मी बाकीच्या वस्तू गायब करू शकतो पण माणसाच्या जन्म मृत्यू जरा व्याधी या चार स्टेजेसना तो गायब नाही करू शकत. पण प्रभुपादांनी काय उत्तर दिलं माहितीये? पण मी करू शकतो, मी तसा उपाय सांगू शकतो त्याचा. आणि त्याचा उपाय काय आहे कोणी सांगू शकतं? आपल्याला जर जन्म मृत्यू जरा व्याधी मधून सुटायचा असेल तर त्याचा उपाय काय आहे? हरे कृष्णा महामंत्राचा जप करायचा आणि कृष्णाच्या घरी जायचं. मग तुम्हाला माहितीये तिथे आपण नेहमी लहानच असू किंवा आपल्याला ज्या अवस्थेत राहायचंय ना, बालपण, कौमारावस्था, यवनावस्था, त्याच अवस्थेमध्ये आपण राहतो. तिथे माणसाचं एज हे वाढत नाही, आपण त्याच कंडिशन मध्ये राहतो. आणि आणखी काय काय माहितीये, तिथे काहीच होमवर्क नाही तुम्हाला, तुम्ही फक्त खेळू शकता, कोणतंच काम नाही की आई बाबा काही रागवणार नाहीत. सगळ्या गोष्टीचा कंट्रोल फक्त कृष्णाकडे, तो आपल्यासोबत तेही खेळेल. आपल्याला काही जेवण बनवायचा प्रयत्न, सगळं तिथं रेडी असतं, सगळं फ्रुट्स असतात, खूप सुंदर वातावरण असतं. जसं आपण एखाद्या स्वप्नात पाहतो ना, चॉकलेटची दुनिया आपण पाहतो, तसं कृष्णाची दुनिया असते. मग आपण तिथे जातो कसं? हरे कृष्णा महामंत्राचा जप केल्यानं. आणि जन्म मृत्यू जरा व्याधी या गोष्टी आपल्याला येतच नाहीत. आणि हे आपण चौथ्या अध्यायात शिकलो होतो. काय शिकलो होतो आपण चौथ्या अध्यायात? जन्म कर्म चमे दिव्यम यो वेती तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सो अर्जुनः. जन्म कर्म चमे दिव्यम यो वेती तत्वतः. पहा भगवंतांनी या श्लोकामध्ये सुद्धा सांगितलं होतं, जन्म मृत्यूच्या या बंधनातून तुम्हाला सुटायचं असेल, या देहाचा पुनर्जन्म नको असेल तर माझा जप करा. मी त्यांना आणि जे माझे जप करतात, माझ्यावरती भक्तिभावाने श्रद्धा करतात, त्यांना मी माझ्या निवासस्थानी नेतो, असं भगवंतांनी स्वतः सांगितलं होतं. आता हे 13व्या अध्यायातलं आपलं 21व्या श्लोकाचं भाषांतर कोण वाचणार आहे? अनुवाद. प्रकृती ही सर्व कार्य करणांना कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. तर या संसारातील विविध सुख दुःखाच्या उपभोगास कारणीभूत असल्याने म्हटले जाते. खूप छान सुंदर संस्कृती. पहा भगवंतांनी काय सांगितलंय इथं, प्रकृती ही सर्व कारणांना कारणीभूत असल्याचं म्हटलं जातं, बरोबर आहे की नाही? सर्व कारणांचं कारणीभूत प्रकृती आहे असं म्हटलं जातं. जीव या संसारातील विविध सुख दुःखांना उपभोगण्यास कारणीभूत म्हटलं जातं. प्रकृती ही सर्व भौतिक कारणाचं कारणीभूत आहे. आणि आपला संसार, जीव हे संसारातील सुखदुःखांच्या उपभोगास कारणीभूत आहे. संसारातली सुखदुःख ही जीवालाच उपभोगावे लागतात. आता पुढे, कोणालाही समस्या नको असतात तरीही कोणी स्वतःवर येणाऱ्या समस्या टाळू शकतं का? नाही.
त्याचप्रमाणे आनंदही जसा समस्या आपोआप येतात आनंदही आपोआप येईल. आणि पहा आणि पण या बंधनातून जेव्हा आपण सुटू तर आपण कृष्णाच्या गोलोकात जाऊ. तिथे कोणतीच समस्या नसते, तिथे फक्त आणि फक्त आनंद, हा प्रत्येक वेळी आनंद असतो. आता एक मोठा प्रश्न पडला, काय बरं पहा, मी त्रस्त आहे का माझ्या कर्मामुळे. माणसाला खूप टेन्शन असतं आजकाल, का त्याच्या कामामुळेच टेन्शन असतं का. तर आता पहा आजच्या युगात काय काय वाढलंय, हिंसा वाढलंय, कुठे युद्ध होत आहे आपण पाहतोय, तिथे कसं युद्ध होतंय, युद्ध होतो वॉर युक्रेन मध्ये कसं युद्ध चाललंय ते आपण पाहतोय, बरोबर आहे की नाही. आणि पहा इथे लोक कसे भांडतायत, तिथे आतंकवादी, असे अशा खूप साऱ्या समस्या आहेत सध्या माणसाच्या, बरोबर आहे. पण या सगळ्या समस्यांमधून सुटायचं म्हणजे आपल्याला काय करायचंय. आणि हे जीव आहेत सगळे, जीवांना काही समस्या आहेत का, नाही. फक्त प्राण्यांना नाही, माणसांच्या समस्या जास्त आहेत. पहा इथे लोकसंख्या ही एक समस्या आहे. हा जप चीन मधला एक माणूस आहे पहा, आणि त्याची ही काहीतरी 200 लोकांचं त्याचं हे कुटुंब आहे. आणि लोकसंख्या हा सुद्धा मोठा प्रॉब्लेम आहे. आता किती सारी लोक आहेत पहा इथे. आणि आणि जेव्हा आपण या सगळ्यांना सरून, या भौतिक सृष्टीला सरून जेव्हा नियमित तत्वांचं पालन करतो, भक्तीच्या 9 सेवांचं पालन करतो, तेव्हा आपण मायादेवीला सरून शुद्ध भक्तीकडे पोहोचतो, बरोबर आहे की नाही. आता सर्व समस्यांचं समाधान काय आहे, हरे कृष्णा महामंत्राचा जप करणं. जप करा आणि आनंदी राहा. तर या कलयुगात मोक्षाचं एकमेव साधन म्हणजे परमेश्वराच्या पवित्र नामाचा जप करणं होय. इतर कोणताही मार्ग नाही, इतर कोणताही मार्ग नाही, आणि इतर कोणताही मार्ग नाही. हे आपण चैतन्य चरितामृतामध्ये पाहिलं होतं. आता पुढे इथं काय पहा, श्रीकृष्ण संकीर्तनाचा जय जयकार जे वर्षानुवर्ष जमा झालेल्या सर्व धुळीमधून हृदय शुद्ध करते आणि सशर्त जीवनाची आग विझवते. वारंवार जन्मलेल्याला मृत्यूची, जन्मलेल्याला आणि मृत्यूची. तर पहा हरिनामाचा जप केल्याने, कृष्णाचा कीर्तन केल्याने जी आपल्याला वर्षानुवर्ष धूळ जमा झालेली असते ना आपल्या आयुष्यात हृदयामध्ये, ती शुद्ध होते आणि सशक्त जीवनाची आग विझवते. वारंवार जन्मलेल्याला आणि मृत्यूची. तर म्हणून आपल्याला काय करायचंय, फक्त हरे कृष्णा महामंत्राचा जप करायचा आहे. तर भगवंतांनी काय काय सांगितलं, अर्जुनाने काय काय प्रश्न विचारले की शरीर काय आहे, भोक्ता कोण आहे, ज्ञान म्हणजे काय आहे, प्रकृतीचे 3 प्रकार कोणते आहेत, हे सगळं अर्जुनाने विचारलं होतं. आणि कृष्ण क्षेत्र काय आहे, क्षेत्रज्ञ काय आहे, क्षेत्र म्हणजे बॉडी, क्षेत्रज्ञ म्हणजे एन्जॉयर, हे आपण सगळ्या गोष्टी पाहिल्या आजच्या अध्यायात. तर एकदा सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा आणि माईक ऑन करा, अनम्यूट व्हा. आपण एकदा हरे कृष्ण महामंत्राचा जप करू आणि मी रेकॉर्डिंग थांबवते मग. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधु एव च पतितानां पावनेषु वैष्णवेभ्यो नमो नमः. हरे कृष्णा. आता मी रेकॉर्डिंग थांबवते आणि मग तुम्ही